पॉलीमर्फा बांबूचं शूट आपल्याला काढत आहोत. या पॉलीमर्फा बांबूचे जे शूट्स आहेत ते खायला चवीला अतिशय गोड आहेत. मी अजूनही बाकी प्रजातींचे शूट्स चे भाजी किंवा सूप करून खाल्लेलं आहे. जसं ब्रँडिसायचं थोडं तुरट चव लागते तुम्हाला आणि लॉन्जिस पॅथस सुद्धा त्यातल्या त्यात गोड आहे म्हणता येईल. पॉलीमॉर्फा इज द स्वीटेस्ट शूट आय हॅव एव्हर हॅड. त्याच्यानंतर मी मॅलाकोनाचा शूटसुद्धा मला चव आवडली होती त्याची. आज पॉलीमॉर्फाचं आपण शूट करणार आहोत तर शूट बघूया कसं तयार होतो. हे बॅम्बू शूट्स कट होऊन आलेले आहेत आपल्याकडे. आता आपण त्याला शिजवायच्या आधीची म्हणजे कुकिंग रेसिपीच्या आधीची जी प्रोसिजर आहे ती करूया. त्याच्यामध्ये काय असं 3 वेळा गरम पाण्यात उकळत्या पाण्यामधून त्याला काढावं लागतं. आधी एका उकळत्या पाण्यातून काढणार, मग दुसऱ्या उकळत्या पाण्यातून काढणार आणि मग नंतर तिसऱ्या पाण्यामध्ये मीठ घालून आणि मग नंतर त्याच्यातून पण काढणार आणि मग नंतर तुम्ही ते वापरू शकता कुकिंगसाठी. आता ही एवढी प्रोसिजर कशासाठी का तर त्याच्यामध्ये काही कंटेंट्स असतात जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ शकतो तर तो त्रास अवॉइड करण्यासाठी 3 उकळत्या पाण्यातून आधी काढावं लागतं. आता या पाण्याला उकळी आलेली आहे. हे पहिलं बॉइलिंग होतं आपलं. आता आपण दुसऱ्या बॉइलिंग साठी टाकणार आहोत. पाणी पूर्ण काढायचा प्रयत्न करायचा आणि मग दुसऱ्या पाण्यात टाकायचं. याला काही ठिकाणी वासोदे पण म्हणतात. ही दुसरी उकळी आलेली आहे याला. आता हे याच्यातून काढून आपण दुसऱ्या परत तिसऱ्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. तर तिसऱ्यांदा जेव्हा उकळी घ्यायची आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये मीठ घालणं गरजेचं आहे. हे 1 चमचा 1.25 चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता हे तिसऱ्यांदा म्हणजे फायनल उकळी याची घ्यायची आहे, उकळवून घ्यायचं आहे. आता हे पाणी उकळल्यानंतर हे पाणी परत फेकून द्यायचं आणि मग नंतर जे तुमचे बांबू शूट्स राहतील
ते तुम्ही पुढच्या कुकिंगसाठी वापरू शकता. त्याच्यात तुम्ही बांबू सूप करू शकता किंवा हे शूट्स जे आहेत हे तुम्ही चिकन मटन मध्ये पण ऍड करून तुमच्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकता. सो ही कुकिंगची प्रोसिजर जी आहे, तुम्ही ह्याला क्लिनिंगची बोलू शकता, ही इथे फिनिश झालेली आहे. लाईक तुमच्या सूपच्या रेसिपीमध्ये जे जे तुम्ही घालता त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स तुम्ही या बांबूच्या बरोबरच्या सूपमध्ये घालू शकता. आपण चिकन बॉईल करून घेतलंय, चिकनचा स्टॉक काढलेला आहे आणि आता मी ह्याच्यातून फ्लेश सेपरेट करत आहे. इथे आपण जे व्हेजिटेबल्स आपण ऍड करणार आहोत ते ऑलरेडी चॉप करून घेतलेले आहेत. आपण ह्या चिकनच्या स्टॉकमध्ये ज्याच्यात चिकन शिजवलं त्याच्यात आपण टाकून देऊ. अजून कॅरेट शिजायला थोडा वेळ आहे, त्याच्यानंतर आपण चिकन स्टॉक घालूयात. कॅप्सिकन, स्प्रिंग ओनियन घालूयात कारण हे एकदम लवकर शिजणारे इन्ग्रेडियंट्स आहेत. त्याच्यातले आपले जे कॅरेट आणि फ्रेंच बीन्स टाकले ते ऑलमोस्ट शिजलेले आहेत. आता मी इथे आलं फाईन चॉप केलेलं आहे तर हे त्याला घालूयात. हे आधी घातलं तर त्याचा अर्क अख्ख्या सूपमध्ये उतरतो आणि जास्त तिखट होतं. आणि ही ढोबळी मिरची फाईन चॉप केलेली, स्प्रिंग ओनियनचा कांदा, स्प्रिंग ओनियन ला शिजायला अतिशय कमी वेळ लागतो, त्याला आपण एकदम लास्ट ऍड करणार आहोत. बांबू शूट्स टाकत आहे जे ऑलरेडी आपण प्रोसेस करून घेतलेले आहेत. यांनाही टेंडर असल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही त्यांना अजिबात. सॉल्ट टाकत आहे. चिकन स्टॉक टाकतोय. काळी मिरी टाकणार आहे. तुम्हाला जे आवडतात ते हर्ब सुद्धा ह्याच्यात टाकू शकता तुम्ही. लेमन ग्रास सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड केलं तर ते
त्याची सुद्धा एक चांगली टेस्ट येते. आणि चिली फ्लेक्स, सूप ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. तर ह्याचा शेवटचा इन्ग्रेडियंट पडत आहे तो स्प्रिंग ओनियन. ऑलरेडी जे टेम्परेचर आहे त्याच्यावरच ते शिजणार आहे. आपलं सूप कम्प्लीट झालेलं आहे, हे रेडी झालेलं आहे. हे ह्या सूपला आपण सोया सॉस वापरलेला नाहीये, व्हिनेगर वापरलेलं नाहीये, काही वापरलेलं नाही. फक्त व्हेजिटेबल्स अँड चिकन सॉस बांबू शूट असंच हे शूटचं सूप आपण तयार केलेलं आहे. शूटची टेस्ट तुम्ही शूट जेव्हा खाल तेव्हाच तुम्हाला ती एक्झॅक्ट लक्षात येणार आहे. मला डिस्क्राईब करता येणं अवघड आहे शूटची टेस्ट, कारण मी नेहमी शूट खात असतो आणि प्रत्येक जातीच्या बांबूच्या शूटची टेस्ट मला वेगळी आढळलेली आहे.